खरबूज टरबूज तशी ही उन्हाळ्यामध्ये खायची फळं, पण यातील खरबुजाचं ऑफ सीझन पीक घेत जळगावमधील कमलेश पाटील यांनी लाखोंचा नफा कमवलाय. अवघ्या 60 दिवसांमध्ये 37 लाखांचं उत्पन्न त्यांनी यातून मिळवलेलं आहे. पाहूया त्यांची यशोगाथा. पाच एकरातील खरबुजाच्या लागवडीतून 2 महिन्यात 37 लाखांचं उत्पन्न कमवणारे हे कमलेश पाटील. जळगावच्या पारोळा तालुक्यातील बाहुटे हे त्यांचं गाव. आपल्या 40 एकर शेतापैकी 5 एकरात त्यांनी खरबुजाची लागवड केली आहे. त्यात याआधी ते टरबूज आणि खरबुजाचं पीक घ्यायचे, मात्र म्हणावं तितकं उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी नवीन वाणाची लागवड केली आणि अवघ्या 60 दिवसात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवलं. माझी वडिलोपार्जित 40 एकर शेती आहे आणि मी अगोदर पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. त्यानंतर मला सागर सीडचे भगवान पाटील त्यांच्याशी माझी ओळख झाली. ते म्हटले की नवीन पीक आहे, जरा करायला रिस्की आहे. मग म्हटलं चला आपण करू, पण थोडं आपलं वातावरण वगैरे सूट नसताना मी ती डेअरिंग केली. त्यांचं मार्गदर्शन भेटलं. आम्हाला अशी अपेक्षा नव्हती की प्लॉट एवढा, आपलं वातावरण नसताना प्लॉट शक्य होईल, पण आज प्लॉटची कंडिशन बघता प्लॉट एकदम एक नंबर छान झालेला आहे. जवळजवळ 15 ते 18 टन पर्यंत ॲव्हरेज बसेल एवढा छान प्लॉट आज जमलेला आहे. कमलेश यांनी लागवड केलेल्या या वाणाचं जान्हवी असं नाव आहे. इतर राज्यांमध्ये याला सरदा या नावाने ओळखलं जातं. सागर सीड्स कंपनीकडून या वाणाचं बियाणं त्यांनी घेतलं. ट्रॅक्टरच्या सहाय्याने 6 फूट अंतरावर बेड तयार केले, त्यात बेसल डोस दिला आणि मल्चिंग अंतरून 6x1.5 या अंतरावर बियांची लागवड केली. या फळाचं वैशिष्ट्य म्हटलं तर हे टरबूजही नाही आणि खरबूजही नाही, हे शेतकऱ्यांना चांगलं फायदेशीर आहे. या फळाचं वैशिष्ट्य म्हटलं तर हे फळ मॅच्युरिटीनंतर हे 2 ते 2.5 महिने याची टिकून क्षमता आहे. स्वीटनेस याला 14% याला गुढी आहे, त्यामुळे मार्केटला याला एक विशिष्ट मागणी आहे. या पिकाविषयी जर आतापर्यंत मलाही संभ्रम होता, परंतु हे पीक आता आपण ऑड सीझनला घेतल्यानंतर या पिकाने बऱ्यापैकी साथ दिलेली आहे. रेजिस्टन्स पॉवर चांगली आहे. जर शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले तर एक नवीन प्रकारची संधी उपलब्ध होईल. 60 दिवसातून खरबुजाचं पीक काढणीसाठी तयार झालं. आतापर्यंत एकरी 18 टन उत्पादन मिळालंय. 41 रुपये प्रति किलो दरानं त्याची विक्री करण्यात आली. एकरी 7,38,000 रुपये याप्रमाणे त्यांना 5 एकरातून 36,90,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. खर्च वजा जाता कमलेश पाटील यांना यामधून 33.5 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय. आतापर्यंत टरबूज लावत होतो तर टरबूजचा भाव व्यापारी जागेवरनं करायचा आणि मग सांगायचा की हे हा भाव राहील, पण ह्या पिकासाठी व्यापारी इथं आले, दिल्लीचे मुंबईचे व्यापारी, आणि त्यांनी जागेवर बोली लावून माल 41 रुपयाने खरेदी केला. आज आपण चित्र बघता की त्यांनी साधारण सप्टेंबरमध्ये लागवड केलेली आहे आणि 65 दिवसाचं पीक झालं असताना आज त्याची काढणी आलेली आहे. आणि त्यांना जो आहे 5 एकरमध्ये लागवड केलेली आहे आणि त्यांना अपेक्षित उत्पादन आपण जर पाहिलं तर 15 ते 20 टन त्यांना अपेक्षित उत्पादन आज मिळत आहे. आपल्या शेतकरी बंधूंनी असे जे वेगवेगळे पीक आहेत, जसं टरबूज असेल, खरबूज असेल किंवा खरबूजमध्ये ह्या जाती असतील, याची लागवड करून एक नवीन चालना जिल्ह्याला मिळावी. हे खरबूज चवीला गोड असल्यानं याची बाजारात मोठी मागणी असते. कमलेश यांच्याकडे खरबुजाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती. अवघ्या 2 महिन्यात 37 लाखांचं उत्पन्न देणाऱ्या या खरबूज शेतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. देशातील कानाकोपऱ्यातून शेतकरी त्यांच्या शेताला भेट देण्यासाठी येत आहेत. हम किसान को ढूंढते हुए यहां पर आए और इसको हमने खरीदी की है. इसका हमने रेट दिया है 41 का और इसको हम दिल्ली सेलिंग करते हैं, बॉम्बे सेलिंग करते हैं, एक्सपोर्ट में सेलिंग करते हैं. व्यापारी लोग हमसे खरीदते हैं, हम ये किसानों से माल लेते हैं और ये प्रोडक्ट में किसानों को काफी प्रॉफिट अच्छा होता है. मैं अनंतपुर से आया है. मेरा नाम श्रीराम. ये अनंतपुर डिस्ट्रिक्ट में मेजर क्रॉप है मस्कमेलन. ये दिल्ली मार्केट में अच्छा चलता है. ये फ्रूट कीपिंग क्वालिटी अच्छा है. ये साइज क्वांटिटी क्वालिटी एंड स्वीट कंटेंट सुपर. कमलेश पाटील यांनी नवीन वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय
त्यांना फायद्याचा ठरला। चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पारोळा, जळगाव।